मग कैची भय सुनता तुको वराय म्हणतो आता हरी ज्याच्या हातात आलाय त्याला आता भय कसला आणि चिंता कसली. हाता आला म्हणजे ताब्यात आला, स्वाधीन झाला. हरी त्याच्या हृदयात आला. मग जो हृदयात आलेला हरी आहे तो याचं रक्षण नाही करणार, मग त्याला कोण भीती घालू शकणार आहे आणि त्याला चिंता कसली. मग कैची भय चिंता, मग चिंता कैची, मग भय कैची. त्याला चिंता काही नाही का, जो सर्व जगाचा भरण पोषणार पोषण करणारा आहे तो भक्ताचं भरण पोषण करणार नाही का. जो सर्व जगाचं भरण पोषण करतो की नाही, कारेन आठविसी कृपाळ देवासी पोषितो जनासी एक नाही, तो एकटा सर्व जनाचं भरण पोषण करतो आहे. म्हणून तर त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर का, विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून विश्वंभर आहे. मग जो विश्वाचं भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का. भोजनाच्छादने चिंतां वृथा कुर्वन्ति वैष्णवाः यो सौ विश्वंभरो देवः स भक्तान किमुपेक्षते. जो विश्वाचं भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का. एक सांगू, शहाणा बाप जो असतो, मुद्दाम शहाणा शब्द वापरतो, शहाणा बाप जो असतो तो आपले आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोराला खाऊपिऊ घालतो. एखादा नालायक असतो, उडान टप्पू असतो, काही करत नाही, नुसता पोळासारखा हिंडतो. पण त्याही मुलाला बाप म्हणतो, बाळ्या अरे काय पाहिजे ते मला सांग रे, पण बाहेर कुठं जाऊ नको, कोणापुढे हात पसरू नको, तुला पोसायला मी भक्कम आहे, पण इथे घरात मर. जो कामधंदा न करणारा नालायक मुलगा आहे, आपले आबरू जाऊ नये म्हणून तो त्या नालायक मुलाला सांगतो, इथे घरात मर, तुला पोसायला मी भक्कम आहे, तो त्याचं पोषण करतो. मग जो मुलगा दररोज दुकानचा गल्ला 5 लाखाचा जसाच्या तसा हातात आणून संध्याकाळी देतो, त्या अज्ञाधारक मुलाला तो सांभाळणार नाही का. जो काम धंदा न करणाऱ्या नालायकाला सांभाळतो तो काम धंदा करणाऱ्या अज्ञाधारकाला सांभाळणार नाही का. तसं जे देवाला मानत नाही अशाही अवलादींचा सांभाळ देवच करतो. अशा अवलादी आहे देवच नाही म्हणणाऱ्या, पण त्यांचाही सांभाळ देवच करतो. मग जे देवाला मानतात, देवाची भक्ती करतात, त्यांचा करणार नाही का सांभाळ भगवान. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, त्याला चिंता कसली, सर्व जगाचं भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का. नाथ महाराजांचा हरिपाठ ते गोड अभंग आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व, तुझी चिंता त्याला नको, खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जो सर्वांचा सांभाळ करतो तो तुझा करणार नाही का. म्हणून असा तो हरी ज्याच्या ताब्यात राहे आता त्याला चिंता राहील काही, मग काहीची चिंता. तसंच त्याला भय नाही का. नाही, जो ताब्यात आलेला आहे तो इतका शक्तिशाली आहे की सर्व बलवानांच्या ठिकाणी बल त्याचंच आहे, सर्व बलवानांपेक्षाही तो बलवान आहे. बलम बलवताम चाहम, सर्व बलवानांच्या ठिकाणी जे बळ आहे ते त्याचंच आहे. मग त्याच्या बलाने जे सगळे बलवान आहे त्याच्या बळापुढं कोणाचंही बळ चालत नाही. हिरण्यकश्यपूचं चाललं नाही, रावणाचं चाललं नाही. असा शक्तिशाली तो भगवान ज्याच्या हातात आहे, ताब्यात आहे, त्याला कोण भय घालेल. केला अंगीकार पंढरीच्या देवे, काय करतील काळ मशक मानवे. कोण काय करणार आहे, भगवान ज्याचं रक्षण करणार आहे त्याला कोणी काही करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, प्रल्हाद बघा, प्रल्हाद छोटासा बालक होता, आहे ना तुझ्यासारखा छोटा बालक होता प्रल्हाद, पण तो प्रल्हाद नामनिष्ठ होता, नामचिंतन करत होता. एवढा बलाढ्य हिरण्यकश्यप
त्याने अनेक प्रयोग केले त्याला मारण्याचे. विष्णू पुराणात खूप सविस्तर आलेलं आहे, जवळजवळ 14 प्रयोग केले त्याला मारण्याचे, आणि ते जहाल केले, सामान्य नाही. उंच कड्यावरून खाली ढकलून दिलं, मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली तुडवलं, कृत्य त्याच्या अंगावर सोडली, हलाहल विष त्याला दिलं, नागपाशाने बद्ध केलं, उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं, प्रज्वलित ज्वालामध्ये टाकलं, असे अनेक प्रयोग केले त्याला मारण्याचे. परंतु प्रल्हाद काय मिळाला नाही का? रक्षण करणारा भगवान होता. हिरण्यकश्यप म्हणतो ना, अरे इतके तुला मी मारण्याचे प्रयत्न करतो तरी तू का मरत नाही? प्रल्हादाने सांगितलं, मला वाचवणारा आहे म्हणून मी मरत नाही. म्हणे तुम्हाला, तुला कोण वाचवते? म्हणे ज्याने अजून तुम्हाला वाचवले, अजून त्याच्या मनात नाही आलं तुम्हाला मारण्याच, तोच मला वाचवतो आहे. तो आहे कुठं? प्रल्हाद म्हणतो, नाही कुठे, खांबात, खांबात आहे. लात मारली, भगवान खांबातून प्रगट झाले, त्यालाच संपवलं आणि प्रल्हादाचं रक्षण केलं की नाही. तो का म्हणे, अरे प्रल्हाद असे यत्न करी, प्रल्हाद अग्नित रक्षला जळात. मग सांगा, त्याला कोण भीती घालणार आहे? हरी आला हाता, मग कैची भय चिंता, त्यांची सरली असा काही भय नाही. असा काही भय नाही त्रैलोक्य का? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. म्हणून हरी आला हाता, मग कैची भय चिंता, त्यांची सरली इरधार, झाला सफळ व्यापार. असं तुकोबारांनी सांगितल्यानंतर एक वेदांती उठला. चातुर्मास राहिला होता, अनेक ग्रंथ ऐकले होते, तो उठला आणि तो काय म्हणाला, महाराज तुम्ही सांगता काय कि त्याची सरली एरधार, त्यांची एरधार संपली, पण आम्हाला एक म्हणायचं, तो आपल्या या जीवन कालखंडामध्ये अनेक कर्म करतोय की नाही? मग त्याची कर्म ही त्याच्या संचितात जमेला जाणार की नाही? जाणार. मग संचितात जमा झालेली कर्म ती तशी नष्ट होत नाही, ती कधी नष्ट होतात? भोग देतील तेव्हा. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपी. कोट्यवधी कल्प जरी गेले तरी ज्या कर्माचा भोग झाला नाही ती कर्म तशी नष्ट होत नाही. ती कर्म उरलेली त्याला जन्माला आणतातच. अगा कर्मे जै उरावे तई ती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. ते उरलेलं कर्म भोवण्याकरता त्याला देहाला यावंच लागतं. मग याने आपल्या जीवन कालखंडात जी केलेली कर्म आहे ती उरलेली आहेत की नाही? मग ती त्याला जन्म देतील की नाही? तुकोबाला म्हणतात, तुझी शंका बरोबर आहे, उरलेली कर्म जन्म देणार, पण उरल तर ना. तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी. उरलेली कर्म जन्माला आणणार. तुकोबाला म्हणतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण उरली तर ना. त्याची कोणतीही कर्म भगवान उरू देत नाही. जन्माला कारणीभूत असणारी जी जी सर्व कर्म, तो सर्व स्टॉक भगवान संपून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. तू का म्हणे, हरी काही उरो नेदी उरी, हरी काही उरी उरो नेदी, हरी काहीच त्याच उरी उरू देत नाही, काही शिल्लक ठेवत नाही. जन्माला कारणीभूत जे जे ते सर्व तो संपून टाकतो, काही शिल्लक राहिली तर जन्मना. हरी काही शिल्लक राहू देत नाही. एक निळवरांची गोड गवळण आहे बघ, हरी काहीच शिल्लक ठेवत नाही कसं ते दाखवतो. अशी सुंदर ती गवळण आहे. ती गवळण म्हणते, हा भगवान माझ्या घरी आला आणि मला म्हणलं, मला फार भूक लागली, काहीतरी खायला देत. ती गवळण म्हणते, मी असा विचार केला, याला फार भूक लागली, याला काहीतरी दिलं पाहिजे. आता स्वयंपाक कधी व्हायचा, कधी द्यायचं, त्यापेक्षा रेडीमेड माल आहे आपल्याकडे,
तो देऊन टाकू याला फराळाला, मग त्या फराळावर तो थांबल, मग नंतर पुढे आपण देता येईल करून। म्हणून फराळ तिने दिला। दिवाळीच्या वेळेला बघा, रेडीमेड फराळ सर्वांच्या घरी तयार असतो, कोणताही पाहुणा येऊ द्या आणि किती लगेच जायचं म्हणू द्या, एका मिनिटात आपण त्याचे लगेच उपचार करू शकतो। लगेच डिश काढतो, करंजी घे, लाडू घे, शंकरपाळी घे, चिवडा घे, खा आणि ढळ। त्याला काय खायचं ते खातो, उरलेलं डिशमध्ये राहतं ते परत मूळ डब्यात जातं। आता हे मी बोलू नये पण बोलून गेलो। फराळ आहे आपल्याकडे तयार, तो याला देऊ म्हणजे त्याच्यावर जरा दम धरेल। म्हणून मी याला फराळ दिला, तो फराळ त्याने केला। आता फराळ केल्यावर तास दोन तास दम धरायला काय अडचण आहे का? पण फराळ केला तरी तो म्हणतो माझं काहीच भागलं नाही, आणखी देच। मग मी जो स्टॉक होता तो सर्व दिला, तो त्याने खाल्ला, परत तो म्हणतो अजून काय भागलं नाही, अजून काहीतरी देच। मग जे कच्चं मटेरियल होत ते दिलं, ते त्याने खाल्लं, तरी तो म्हणतो काहीच भागलं नाही, आणखी काहीतरी देच। आता काहीच राहिलं नाही माझ्याकडं, काहीच नाही, सगळं देऊन टाकलं, आता काय देऊ मी त्याला? त्याने काय काय खाल्लं ती गवळण सांगते, माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा फुकाडू आनंदाचा गोळ, यासी नपुरे ग्रासिता माझा खेळव, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते भक्षिले समुळी, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासल्या निमिष मिळेव। जे खाल्लं त्याने हे सगळं जन्माला आणणार आहे, मी पणा जन्माला नाही पाहिला, मी ती गवळण म्हणते माझा मी पणा तर फराळ सगळी त्याने खाऊन टाकला, मी पणा माझा संपवला, माझ्या मी पणाचा करून फराळ, उरले खावे असे बैसला सकळ, ऐसा भुकाळू आनंदाचा गोळ, यासी नपुरे ग्रासिता माझा खेळ, आता काय देऊ नसता जवळ, संचित प्रारब्ध भक्षिले समुळी, संचित संपवलं, प्रारब्ध संपवलं, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळे, संचित प्रारब्ध कर्मा कर्म ही जन्माला आणणार आहेत, आणि विषय वासनाच्या ग्रासल्या निमिषे मिळव, विषय वासनाही खाऊन टाकल्या ह्या जन्माला आणणार आहेत, जन्म घेणे लागे हे जन्माला आणणारी जिवडी जिवडी म्हणून सामग्री माझ्यात होती, ती सगळी याने संपवून टाकली, आता काहीच शिल्लक राहिलं नाही। आता मी याला काय देऊ, आता काय देऊ नसता जवळ, काही शिल्लक राहिलं नाही तर जन्म येईल कसा? म्हणून तू का म्हणे हरी, काही उरोने दिवरी, त्यांची सरली एरधार, झाला सफळ व्यापार, ज्ञानेश्वर माऊली। आपण तर ते जर बुडाले असते तर आपणही बुडालो असतो, ते तरले म्हणून आपल्या वाट्याला आले, ते अभंग निश्चित आपल्याला तारतील, फक्त आपण एक केलं पाहिजे, तसं दगड बनलं पाहिजे। तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, तेच दगड वर आले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड वर आले नाही, ते तसेच बुडालेले राहिले, उलट ते दगड आणखी शेवाळले पाण्यात राहून, त्यांनी दुसऱ्यांनाही घसरून पाडलं आणि बुडवलं, ते तर वर नाही आले, वरच्यांना बुडवायचं काम त्या दगडांनी केलं, पण खालचे दगड मात्र वर आले का, त्यांनी अभंगाला पकडलं, अभंगांना धरलं, म्हणून अभंगाशी बांधील की ज्या दगडांची, ते दगड वर आले, तसं आपण तसं दगड बना, म्हणजे आपणही अभंगाशी बांधील की करा, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा, अभंगाशी बद्ध करा, अभंग पाहायचे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बनवायचं, अभंगाशी आपलं जीवन समरस झालं पाहिजे, अभंगाप्रमाणे आपलं जीवन जर आपण बनवलं तर आपण का तरणार नाही, म्हणून असे अभंग नजरेसमोर ठेवावे, तेव्हा हे सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर येण्यासाठीच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली।
त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून तिथे लावल्या गेलेल्या आहे. जसं काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. आता अभंगाच्या भावानुसार जवळजवळ 100 चित्रे तिथे आता लावलेली आहेत. अजून 86 चित्रं राहिलेली आहेत, चालू आहे ते काम. त्याप्रमाणे तिथे भक्तनिवास झाले, सत्संग भवन झाले, तिथे अन्नपूर्णा सदने राहिले आहे. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं दुपारी 12 ते 2 या वेळेत. 7-8 लोक रोज जेवत आहेत. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असतं. कारण तुकोबारायने सांगितलं, आपल्या दारात आलेल्या अतिथीला विनमुख जाऊ देऊ नका. आलिया अतिथा म्हणतसा पुढे आपले रोकडे सत्व जाय, म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न त्यांनी सांगितलं. म्हणून त्या अभंगाच्या दर्शनाला येतील ते विनमुख जाता कामा नये, म्हणून रोज असं अन्नदान तिथे सुरू आहे. तसंच शारीरिक चिकित्साही केली जाते, आरोग्याची तपासणी होऊन मोफत औषधोपचारही केले जातात. तसंच तिथे गोशाळा आहे आणि गुरुकुल पद्धतीने विद्यालय आता तिथे चालू आहे. अभंग दगडावर कोरून लावले, आता ते जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत. आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे, आणि जगाच्या भाषेत जाण्याकरता जगाच्या भाषेचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणून असा अभ्यास होण्यासाठीच गुरुकुलची योजना गाथा मंदिरावर सुरू करण्यात आली. संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी चारही भाषेतून शिक्षण, मग त्या चारही भाषेचा सराव होता होता तो जगापर्यंत नेमका पोहोचू शकेल. तर चारही भाषेत कशी मुलं अभ्यास करतात, बोलतात. जे बीजेच्या उत्सवाला गाथा मंदिरावर आलेले असतील, बीजेच्या आदल्या दिवशी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज अयोध्येच्या राम मंदिराचे जे आता जे कोषाध्यक्ष आहेत ते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासमोर त्या मुलांचं प्रतिभा प्रदर्शन होत असतं. त्या चारही भाषेत मुलं कशी बोलतात हे आपल्याला पाहायला मिळेल. याचाच अभ्यास करत करत, सराव करत करत ते जगापर्यंत का पोचू शकणार नाही. तर तिथे सध्या 105 मुलं शिक्षण घेत आहेत. 10वी पास झालेल्याला प्रवेश असतो. अक्षय तृतीयेला तिथे त्यांचा अभ्यास सुरू होतो. वैशाख शुद्ध प्रतिपदेला मुक्कामी बोलवलं जातं. मुलगा आणि पालक द्वितीयेला त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि अक्षय तृतीयेला त्यांना शिक्षण सुरू केलं जातं. 10 दिवस शिक्षण जे शिकवतो आम्ही त्याची परीक्षा घेतो. त्या परीक्षेत तो पास व्हायला पाहिजे, ती प्रवेश पात्रता परीक्षा. त्याला तो अभ्यास झेपतोय की नाही याप्रमाणे त्याची बुद्धी याची तपासणी होते त्यातून त्या परीक्षेतून. म्हणून असं आता शिक्षण तिथे सुरू आहे. 7 वर्ष त्या मी शिक्षण देतो. 5 वर्ष तर पहिली सक्तीचीच आहेत, 2 वर्ष पुढे ऐच्छिक आहे. असं 7 वर्षाचं शिक्षण, 10वी पास झालेला प्रवेश, म्हणजे तुमचं बाहेर शालेय जे शिक्षण 11वी ते 17वी हे जे शिक्षण आहे त्याच शिक्षणाच्या दर्जाचं शिक्षण, पण संस्कृत माध्यमातलं, आध्यात्मिक माध्यमातून पण गाथा मंदिरावर देतो आहे. काशीला जे संपूर्णानंद विश्वविद्यालय आहे त्या संपूर्णानंद विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आपण इकडे घेतलेला आहे. वेदांत प्रस्थांतर इत्यात आहे, गीता उपनिषद ब्रह्मसूत्र यांचं शिक्षण भाष्यासहित, याप्रमाणे आपले वैदिक वाङ्मय प्रस्थांतरे, त्याचप्रमाणे मूळ संस्कृत समजण्याकरता लघुसिद्धांत कौमुदी, याप्रमाणे तर्कसंग्रह, सांख्यकारिका, वेदांत परिभाषा इत्यादी ग्रंथांचं शिक्षण 7 वर्षामध्ये होतं. 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार, 7 वर्षात तो आचार्य होणार. तुमच्या लौकिक भाषेत 5 वर्षात तो BA होणार, 7 वर्षात MA होणार, शासकीय प्रमाणपत्र त्याला प्राप्त होणार. अशा प्रकारचं शिक्षण तिथे दिलं जात आहे. आता पहिली बॅच ह्यावर्षी बाहेर पडणार आहे. तर अशी शिक्षणाची धारा तिथे चालू आहे. कोणी म्हणेल 7 वर्ष म्हणजे खूपच खर्च येत असणार. नर्सरीपासून मुलाच्या शिक्षणाचा काय खर्च येतो आम्हाला माहीत आहे. नर्सरीच्या मुलांना किती खर्च लागतो, किती याप्रमाणे फी असते,
इथं वरचे उच्च शिक्षणाचे 7 वर्ष आहे, खूप खर्च येत असेल, लक्षात घ्या, एक नाही पैसा नाही, एक नाही पैसा, राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत, 7 वर्ष याप्रमाणे आपण हे सर्व देतो. त्या मुलांनी एकच करायचं काय, अभ्यास, आणि तो त्यांनीच केला पाहिजे, मुलांनी तो अभ्यास करावा, आणि त्या बाकीच्या गरजा त्याच्या आपण ट्रस्टने भागवाव्यात, अशा प्रकारचं शिक्षण तिथे सुरू आहे. आता 105 म्हणून शिक्षण घेतात, पहिली बॅच आता यावर्षी बाहेर पडेल. तर असं हे शिक्षण, त्याबरोबरच वारकरी संप्रदायाचा मूळ पिंड बनला गेला पाहिजे, म्हणून त्यांना पायी वारीलाही नेलं जातं, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्याबरोबर पायी वारीला आणलं जातं, कार्तिकी वारीला आणलं जातं. त्याचप्रमाणे दर महिन्याची वारी आता देहू ते आळंदी, असे दर महिन्याची वद्यवारी आळंदी, ती पायी दिंडीने आम्ही अध्यापक शिक्षक विद्यार्थी सर्व आळंदीला येत असतो, पहाटचा काकडा होत असतो, म्हणजे एकंदरीत वारकरी संप्रदायाचा मूळ बांधा तो त्याच्या अंगी बांधला गेला पाहिजे. बखवाजाचं शिक्षण, भजन आपलं शिक्षण, हे सर्वांगीण तिथे घडतं आहे. कोणी आलेले असतील त्यांनी पाहिलं असेल, जे कोणी आलेले नसतील त्यांनी या, वेळात वेळ काढा आणि पहा. असं गाथा मंदिरावर हे सर्व कार्य वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने होते. हे गुरुकुल पद्धतीने विद्यालय जे स्वानंद सिपन्यासी गुरुनाम गुरुजोग महाराज यांनी आळंदी येथे जे वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली 1917 त्याच विचारसरणीवर, म्हणून त्याची शाखा एक प्रकारे देहूला ही वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी समारोहाच्या कालखंडातच ती सुरू करण्यात आली. तो मूळ बांधा धरून त्याप्रमाणे जोग महाराजांनी, बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, मारुती महाराज, लक्ष्मण महाराज यांनी जो प्रचार प्रसार केला त्याच विचारसरणीवर गाथा मंदिरावर हे शिक्षण आहे. असो, आतापर्यंत खूप मोठी कामं तिथे झाली, 300 कोटीची कामं झालेली आहेत. अजूनही तिथे 10-15 कोटीची कामं करायची आहेत, त्याची काही अडचण नाही, कारण राहिलेले लोक बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन याचं नियमित ऑडिट होतं आहे. या ट्रस्टला 80G कलमान्वये ऐकारात सवलतचं सर्टिफिकेट आहे. असो, तर तुकोबारांचे विचार आचार सर्व जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवायचे, सर्व समावेशक या प्रकारचं सर्वोपकारी असं गाथा मंदिरावर सर्व घडत आहे. भगवान आपल्या सर्वांना एक सद्बुद्धी देऊ, आपण सर्वजण या विचाराचे पायिक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रबोधन केलेलं आहे याच विचारसरणीनुसार जोग महाराजांची सर्व ही शाखा ही वाटचाल आहे. याच शाखेतून इथे आमचे नाथबाबा आहेत, आणखी बरीचशी मंडळी या संस्थेतून बाहेर पडलेली आहेत, ती या गावची परिसरातली आहे. खूप चांगल्या प्रकारे आपली साधना हे कार्यक्रम घडवत आहेत. तर या विचारानेच जगाचं कल्याण आहे, म्हणून सर्वांनी या विचाराचे पायिक बनून सर्वजण आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ.